श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचा पाचवा गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रतिपन शुभारंभ नामदार मंत्री संदीपान भुमरे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. पैठण तालुक्यातील चौंडाळा येथे 10 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचा 2021 पाचवा गळीत हंगाम असून महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपानजी पाटील भुमरे साहेब यांच्या सुविध पत्नी सौ पुष्पाताई भुमरे पाटील तसेच कारखान्याचे संचालक संपत गांधले व त्यांच्या सुविध पत्नी सौ सुमित्राताई गांधले यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला. कारखान्याचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त भाव देऊन ऊसाचे गाळप शेवटच्या टिपरापर्यंत करणार आहे असे नामदार भुमरे पाटील म्हणाले. यावेळी पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, कारखान्याचे दत्तात्रय रेवळकर, रोहिदास रेवळकर, कार्यकारी संचालक नामदेव बावळकर, मॅनेजर राजेंद्र काळे, मार्केट कमिटीचे चेअरमन राजू नाना भुमरे पाटील, दूध संघाचे नंदलाल काळे, माणिकराव थोरे, सुभाष चावरे, डॉक्टर सुरेश चौधरी, भरत तवार, सुरेश दुधाले, कल्याण दहीकर, विष्णू नवथर, संदीपान काकडे, रावसाहेब धावट, महावीर काला, सोमनाथ परदेशी, लहू डुकरे, ज्ञानोबा बोडके, दत्तात्रय वाकडे, सुभाष गोजरे, शेख महबूब, सालार पटेल, नंदू पठाडे, नाथ मंदिर विश्वस्त दादा बारे, बाबूराव पडुळे, युवा सेना तालुका प्रमुख किशोर चौधरी, शरद नवथर, अप्सरभाई शेख, सुनील डुकरे, नामदेव खरात, इंजिनियर सुनील इंगोले, भगवान कांबळे, आप्पासाहेब पाटील काकडे, शेखर मस्के, सिद्धार्थ सोनोने, शेखर सय्यद, महेश मस्के, तुळशीराम आहिरे, श्रीमंत टेकाळे, राहुल डोंगरे, संदीप घोगरे, बाळासाहेब डोंगरे आणि कारखान्याचे अधिकारी कर्मचारी शेतकरी पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते. प्रतिनिधी नितीन राक्ष ब्रह्मराक्षस, महाराष्ट्र न्यूज, पैठण, औरंगाबाद. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.